जे महाराज कुवरजी, तो आवाज असतो रातनदास खानाचा, त्या आग्र्याच्या क्रूर किल्लेदाराचा. आणि तो क्रूर किल्लेदार म्हणतो की महाराज कुवरजी आपके साथ में आने का हजरत जिले इलाय ने हमें भी हुक्म दिया है. रामसिंग मोठा पेचात पडतो, कारण हा अतिशय क्रूर माणूस आपल्या बरोबर आला तर वाटेतच हा शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची कत्तल करेल आणि कदाचित आपली कत्तल करेल. म्हणून रामसिंग धुचकाळ्यात पडला. पण त्यानंतर काही दिवसानंतर काबुल आणि कंदारची योजना औरंगजेबच रद्द करतो, कारण त्याला माहिती असतो की आपला भाऊ कुठेतरी फिरतो आहे आणि ते जर एकत्र आले तर शिवाजी आणि तो आपले विरुद्ध चाल करून येतील आणि मग आपल्याला निश्चितच यातून धोका निर्माण होईल. म्हणून ती तो योजना रद्द करतो. 18 मेचा दिवस उजाडतो, चौथा पाचवा दिवस असे दिवस एक एक जात असतात. 12 मे नंतर, बादशहाच्या वाढदिवसानंतर, त्यावेळेस शिवाजी महाराज औरंगजेबाला आपलं पहिलं पत्र देतात. त्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात की माझ्या पूर्वीच्या अपराधांची तुम्ही मला क्षमा करा, माझं तुम्ही रक्षण करा. कारण शिवाजी महाराज अत्यंत धोक्यात त्यावेळेस आलेले असतात आणि त्यांना माहिती होतं की आपल्या जीवितला आणि संभाजी महाराजांच्या जीवितला प्रचंड धोका आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी ते औरंगजेबाला पत्र देतात आणि त्यांना म्हणतात की मला क्षमा करा, माझं रक्षण करा, मी इथेच राहणार आहे, मला तुम्ही काहीतरी काम सांगा. त्याला औरंगजेब काहीच उत्तर देत नाही. त्या पत्राचा औरंगजेब त्या पत्राला उत्तरच देत नाही, शिवाजी महाराजांना कामही सांगत नाही आणि त्यावर भाष्यही करत नाही. पण काबूलची योजना मात्र तो रद्द करतो. दिनांक 19 मे 1666 या दिवशी मात्र तोपर्यंत शिवाजी महाराज आग्रा शहरात फिरू शकत होते. पण 19 मे 1666 या दिवसापासून शिवाजी महाराज नजर कैदेत पडतात. ती नजर कैद कुणाची असते? सिद्दी फुलाद खानाची. सिद्दी फुलाद खान हा आग्रा सुभेचा सुभेदार, माफ करा, सिद्दी फुलाद खान हा आग्रा शहराचा कोतवाल असतो आणि त्या सिद्दी फुलाद खानाला शिवाजी महाराजांवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी हे देतात, औरंगजेब देतो. आणि या दिवशी सिद्दी फुलाद खान जवळजवळ 2500 सैन्य घेऊन हा महाराजांवरती जवळजवळ चालूनच येतो आणि त्याला सांगतो औरंगजेब की तू शिवाजी महाराजांवरती लक्ष ठेवायचं. त्या दिवसापासून शिवाजी महाराज नजर कैदेत पडतात. शिवाजी महाराजांना काही बेड्या वगैरे घातलेले नसतात, पण शिवाजी महाराजांवरती कडक नजर असते. एक वेळ जेल फोडून कैदी पळू शकतो, पण हजारो लोकांच्या नजरा चुकून माणसाला पळणं हे अतिशय कठीण असतं. असे 2500 फौज घेऊन सिद्दी फुलाद खान हा शिवाजी महाराजांच्या छावणीभोवती आपल्या पहारेकऱ्यांच्या छावण्या लावतो आणि त्या दिवसापासून तो शिवाजी महाराजांवरती नजर ठेवतो. ते कशा पद्धतीने? सिद्दी फुलाद खानाच्या शिवाजी महाराजांच्या छावणीभोवती छावण्या पडतात आणि या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज हे नजर कैदेत पडतात. शिवाजी महाराज अत्यंत चिंतेत पडतात आणि ते आपल्या मुलाला म्हणतात की हे आपण कुठे आलो आहोत, आपण काय म्हणून आलो आणि काय झालं. प्रचंड चिंतेत ते पडतात, खूप नाराजही होतात आणि अशा चिंतेत असताना आता काय करावं, आपण औरंगजेबाच्या प्रत्यक्ष नजर कैदेत पडलेलो आहोत, आपल्या भोवती 2500 सैन्याची फौज बसलेली आहे आणि अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो, असं ते संभाजी महाराजांना सांगतात आणि चिंतेत हेरझाऱ्या घालतात. आणि मग या दिवसापासून आपण औरंगजेबाच्या कैदेतनं सुटायचं कसं याचा विचार करायलाही ते सुरुवात करतात. कारण शिवाजी महाराज हे कुठल्याही अशा प्रसंगाने खचून जाणारं व्यक्तिमत्व नव्हतं. आता औरंगजेबाने आपल्या नजर कैद केलेली आहे, पण औरंगजेबाच्या तावडीतून मगर मिठीतून आता आपण त्याच्या घशापर्यंत आलेलोच आहोत. तिथून बाहेर पडायचं कसं याची योजना
शिवाजी महाराज अकू लागले. पण शिवाजी महाराजांना ठार मारायचं कसं याची योजना औरंगजेब आखतच होता. हे दोन प्रचंड मातब्बर व्यक्ती, एकीकडे शिवाजी महाराज आणि दुसरीकडे औरंगजेब. शिवाजी महाराज विचार करत होते की औरंगजेबाच्या तावडीतून सुटायचं कसं. औरंगजेब विचार करत होता की शिवाजी महाराजांना ठार मारायचं कसं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि औरंगजेबाच्या डायऱ्या सापडल्या, त्या 10 ठिकाणी त्याने नोंदी करून ठेवलेल्या आहेत. 10 नोंदी सापडल्या की शिवाजी महाराज माझ्या ताब्यात आल्यानंतर त्याला मी वेळच्या वेळी ठार केलं नाही, ही प्रचंड मोठी चूक केली. कारण 25 वर्ष औरंगजेब हा महाराष्ट्रात होता पण तरी त्याला स्वराज्य काबीज करता आलं नाही. शिवाजी महाराज सुटण्याचा विचार करत होते, औरंगजेब त्यांना ठार करण्याचा विचार करत होता आणि अशा पद्धतीने त्यांची कैद ही वाढतच गेली. पण दिनांक 25 मे 1666 या दिवशी आणखीन एक महत्वाची घटना घडली. शिवाजी महाराज आपलं एक अजून पत्र हे मिर्झा अमीन खान मीर बक्षी यांच्या मार्फत औरंगजेबाला देतात. त्या पत्रात शिवाजी महाराज काय म्हणतात ते बघा. बादशाहने जर माझे सर्व किल्ले मला परत दिले तर मी बादशाहला 2 कोटी रुपये द्यायला तयार आहे. त्यावेळेचे 2 कोटी म्हणजे 2323 किल्ले बादशाहने मला द्यावेत आणि मी बादशाहला 2 कोटी रुपये देतो. मला मात्र घरी जाण्याची परवानगी द्यावी. कारण कुठल्या तरी मार्गाने घरी आपल्याला जाता यावं याचा महाराज विचार करत होते आणि त्यासाठी प्रयत्नशील होते. पण त्यांना यश मिळत नव्हतं. अनेक युक्त्या ते लढवत होते. या ठिकाणी आग्र्यातून सुटण्याच्या बाबतीत शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीचा इतका प्रचंड उपयोग केला की शिवाजी महाराजांची युक्ती आणि बुद्धी म्हणजे हा अंकुर नव्हे, शिवाजी महाराजांची बुद्धी म्हणजे बुद्धीचा वटवृक्ष. त्यांनी अशा पद्धतीने पत्र दिलं औरंगजेबाला. त्या पत्राला औरंगजेबाने अतिशय खवचट उत्तर दिलं, एकदम कडवा जबाब दिला. तो म्हणतो की शिवाजी महाराजांची अक्कल ही भ्रष्ट झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज, शिवाजी राजे, छत्रपती शिवाजी हे आपण म्हणतो. औरंगजेब हा शिवाजी महाराजांना शिवा म्हणत होता. शिवा, फक्त शिवा नावाने हाक मारत होता. तो म्हणत होता की शिवाची अक्कल भ्रष्ट झाली आहे, तो मी जे काय केलं त्याचा गैरफायदा घेतोय आणि घरी पाठवण्यासाठी मी काय वेडा आहे का, मी त्याला कसा घरी पाठवू. आणि मग त्या दिवसानंतर म्हणजे दिनांक 25 मे 1666 नंतर शिवाजी महाराज आणि रामसिंग यांच्या भेटीगाठी औरंगजेब बंद करतो. शिवाजी महाराज आणि इतर लोक यांच्या भेटीगाठी सुद्धा औरंगजेब बंद करतो. आणि या दिवसानंतर मग शिवाजी महाराजांवरती आणखीन कडक की कुणाला भेटायचं नाही आणि कुणाला भेटू पण द्यायचं नाही अशा परिस्थितीत औरंगजेब हा शिवाजी महाराजांना ठेवतो. ही बातमी दक्षिणेला मिर्झा राजे जयसिंग असतात त्यांना कळते. त्यांना कळल्यानंतर त्यांना अतिशय दुःख होतं की शिवाजी राजांना एवढ्या मोठ्या माणसाला आपण दक्षिणेला पाठवलं आणि औरंगजेबाने हे काय केलं. त्याने रामसिंगाला निक्षून सांगितलं पत्राद्वारे की शिवाजी महाराजांच्या अंगाला धक्काही लागायला नको, कारण राजपुताचं वचन आहे, हा राजपुतांचा शब्द आहे आणि मी त्याला वचन दिलेलं आहे तुळशीचे पत्र वाहो. औरंगजेब बादशाहला सुद्धा मिर्झा राजे जयसिंग एक पत्र पाठवतो आणि औरंगजेब बादशाहला तो म्हणतो की तुम्ही शिवाजी महाराजांना आता दक्षिणेला परत पाठवा, म्हणजे दख्खनला परत पाठवा, आपल्या राज्यात परत पाठवा. त्या पत्रामध्ये मिर्झा राजे जयसिंग म्हणतात की शिवाजी राजांना कैद करण्यात किंवा ठार करण्यामध्ये यात आपला काही फायदा होणार नाही, उलट तोटाच होईल. कारण शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याची व्यवस्था अतिशय चोख बरजवार लावलेली आहे, त्यामुळे जर तुम्ही त्यांना ठार केलं किंवा कैदेत ठेवलं तर आपलं नुकसानच आहे.
तुम्ही त्यांना घरी परत पाठवा, सुखरूप परत पाठवा, मैत्री करून परत पाठवा, आणि मी जो शिवाजी महाराजांना शब्द दिलेला आहे तो खरा ठरेल. नाहीतर लोक म्हणतील की दरबाराच्या अधिकाऱ्याने शब्द दिलेला पाळला जात नाही. तर तुम्ही असं न करता शिवाजी महाराजांना दक्षिणेला परत पाठवा असं पत्र मिर्झा राजे जयसिंग हे औरंगजेबाला देतात. आणि या पत्राला मात्र औरंगजेब वाटाण्याच्या अक्षदा लावतो, त्या पत्राचं काही करत नाही आणि शिवाजी महाराजांना तो दक्षिणेत पाठवत नाही. आणि शिवाजी महाराजांना ती मृत्यूची गुप्त तलवार ही कायम लटकत राहते. पण शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला आले त्यावेळेस इतका प्रचंड जबरदस्त माणूस आग्र्याला येतो आहे, त्यामुळे पूर्ण आग्रा शहरात किंबहुना पूर्ण मुघल साम्राज्यामध्ये खळबळ माजलेली असते. शिवाजी महाराजांबाबत अनेक अफवा सुद्धा पसरलेल्या असतात की शिवाजी महाराज 25-25 फूट उड्या मारतात, ते गुप्त होतात, ते जमिनीत जातात, अशा अनेक अफवा त्यावेळेस पसरलेल्या असतात. आणि लोक शिवाजी महाराजांबरोबर आग्र्यामध्ये अनेक प्रकारे कौतुक करतात. ते एक परखलदास हा जयसिंगाचा अधिकारी आग्र्याला असतो, त्या पत्रावरून स्पष्ट होतं, आणि तो कल्याणदासाला पत्र देतो. त्या पत्रात तो म्हणतो की शिवाजी महाराजांची पराक्रमाची आणि धैर्याची लोकांना आधीच कल्पना होती, पण औरंगजेबाची जी त्याने जी अवज्ञा केली त्या अवज्ञेमुळे लोक त्याची फार स्तुती करता आहेत आणि उत्साहपूर्वक कौतुक देखील करता आहेत. दुसऱ्या पत्रामध्ये असं कळत की बल्लूशाह तेजसिंह कछवा जे शिवाजी महाराजांबरोबर येतात, रिनसिंग आणि महासिंग शेखावत असे गप्पा करत असलेले असतात. आणि गप्पा करता करता ते एकमेकांना म्हणतात की शिवाजी म्हणजे महासिंग शेखावत हा आपलं मत मानतो की शिवाजी हा अतिशय ज्ञानी आहे, तो बोलतो ते अतिशय अचूक बोलतो, त्याचं बोलणं म्हणजे शेवटचं बोलणं असतं, त्याच्यानंतर कुणीही काही बोलू शकत नाही. त्याचं बोलणं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला आयुष्यात निश्चितच उपयोग होईल असं महासिंग शिवाजी महाराजांच्या बाबतीत गौरवोद्गार काढतो आणि तो म्हणतो की शिवाजी हा खरा क्षत्रिय आहे. महासिंग शेखावत तेजसिंह कछवाला म्हणतो की तुम्ही मिर्झाराजे जयसिंगाला नाही सांगितलं, शिवाजी महाराजांना तुम्ही आग्र्याला का येऊ दिलं, का तुम्ही मिर्झाराजे जयसिंगाला सांगितलं नाही की शिवाजी महाराजांना नका पाठवू. त्यावेळेस तेजसिंह कछवा म्हणतो की मिर्झाराजे जयसिंग आमचं कुणाचंही ऐकत नाही, ते फक्त ऐकतात ते उदयराजांचं. उदयराजे म्हणजे हे मिर्झाराजांचे सचिव होते आणि आपल्या फक्त सचिवाचंच ते ऐकतात, आमचं कुणाचंही ऐकत नाही. आणि म्हणून दुर्दैवाने शिवाजी महाराजांना आग्र्याला यावं लागलं. दिनांक 7 जून चा दिवस उजाडतो आणि सिद्दी फुलाद खाना मार्फत शिवाजी महाराज औरंगजेबाला आपलं अजून एक पत्र देतात. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की माझ्याबरोबर जे मी लोक आणलेले आहेत त्यांना आता घरी जाण्यासाठी परवानगी द्या. त्या पत्रामध्ये सिद्दी फुलाद खानाला काही वेळ वाकलं वाटलं नाही आणि औरंगजेबाला त्याचं काही गूढ समजलं नाही. उलट औरंगजेबाला वाटलं, अरे वा याची माणसं जातात तर खूपच चांगलं, म्हणजे याचं बिनबोवाट आपल्याला खात्मा करता येईल. म्हणून औरंगजेबाला ते पटत, पण घरी जाण्यासाठी परवानगी औरंगजेब हा लगेच देत नाही. तो परवानगी देतो पण तो 48 दिवसांनी म्हणजे दिनांक 25 मे 1666 या दिवशी देतो. पण औरंगजेबाची जरी शिवाजी महाराजांना कैद असली तर दुसरी कैद असते ती रामसिंगाची. कारण ते रामसिंगाच्या वतनात अडकलेले असतात, रामसिंगाची जामीन किती मोडू शकत नाहीत याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं चारित्र्य दिसतं. रामसिंगाला त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही बेलाशक जामीनकी लिहून द्या, तुमच्या जामीनकीला बाधा होईल असं मी काहीही करणार नाही. आणि ती जामीनकी रद्द झाल्याशिवाय शिवाजी महाराजांना काही करता येत नव्हतं. आणि ती जामीनकी रद्द करावी अशी शिवाजी महाराज रामसिंगाला विनवणी करत होते, त्यांची ती तगमग चाललेली होती जामीनकी रद्द करावी. म्हणून महाराज औरंगजेबाला एक पत्र देतात
की मला तुम्ही दुसरीकडे मुक्कामाला ठेवा. तर रामसिंगाच्या हवेलीच्या भोवती सभोवतालच्या मैदानामध्ये शिवाजी महाराज मुक्कामाला असतात, तिथून मला हलवा, रामसिंगाच्या कडीतून हलवा आणि दुसरीकडे मुक्कामाला ठेवा. त्याला औरंगजेब उत्तर देतो की रामसिंग हा आमचा अत्यंत विश्वासू माणूस आहे, तुम्ही त्याच्यात कोठडीत राहावे असं औरंगजेब शिवाजी महाराजांना म्हणतो. नंतर औरंगजेबाच्या डोक्यात एक चमत्कारिक आयडिया आहे, चमत्कारिक एक विचार येतो. त्या विचारात औरंगजेब म्हणतो की आपण स्वतः दक्षिणेच्या मोहिमेवर जावा, कारण इकडे मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पठाण यांना विजापुरा विरुद्ध यश मिळत नव्हतं, म्हणून आपणच आता दक्षिणेला जावं असं चमत्कारिक विचार औरंगजेबाच्या मनात येतो. आणि मिर्झा राजे जयसिंगाला जाऊन आपण त्यांच्या दोघांना मदत करावी असं त्याला वाटतं, आणि शिवाजी महाराजांना मात्र रामसिंगाच्या स्वाधीन करायचं आणि आपण दक्षिणेत जायचं, महाराष्ट्रात यायचं. त्याची योजना चांगली होती पण शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अतिशय वाईट होती, कारण शिवाजी महाराज वचनात आणि जामिनकीत अडकलेले होते. औरंगजेब केव्हा परत येईल हे माहिती नाही, तोपर्यंत आपल्या निमूटपणे कैदेतच राहावं लागेल. थोडक्यात शिवाजी महाराजांना औरंगजेबाची कैद हवी होती पण रामसिंगाची कैद नको होती. आणि दक्कनची मोहीम रद्द करणं हे शिवाजी महाराजांच्या काही हातात नव्हतं. औरंगजेबाचा हा बेट मिर्झा राजे जयसिंगांना दक्षिणेत कळतो आणि ते पुन्हा दोन पत्र लिहितात. प्रत्येक वेळी मिर्झा राजे जयसिंग दोन दोन पत्र लिहित असेल, एक आपल्या मुलाला आणि दुसरं बादशहाला. त्या पत्रात बादशहाला मिर्झा राजे जयसिंग म्हणतात की शिवाजीला परत पाठवण्याच्या बाबतीत मी आपल्याला विनवलं होतं, पण आता इथे परिस्थिती थोडी बिकट आहे. खरं तर जास्तच बिकट होती, त्यांचं म्हणणं होतं की परिस्थिती बिकट आहे, शिवाजीला सोडणं हे शहाणपणाचं नाही याची आपण खबरदारी घ्यायला पाहिजे, कारण शिवाजीला सोडू नका, तुम्ही परत पाठवू नका, पण खबरदारी पण घ्या असं मिर्झा राजे जयसिंगांचं म्हणणं होतं. कारण त्याचं जीवित आणि स्वातंत्र्य जर धोक्यात आलं तर महाराष्ट्रात गोंधळ होईल. आणि तो दुसरं पत्र रामसिंगाला देतो, आपल्या मुलाला देतो, आणि त्यात म्हणतो की शिवाजीला तुझ्या ताब्यात देऊन बादशाह दक्षिणेला येऊन पाठवतायत, यायचं म्हणतायत. शिवाजी राजांची जबाबदारी तू अजिबात घेऊ नको, उलट तूच बादशहांना सांग की मला पण दक्षिणेत तुम्ही माझ्याबरोबर तुमच्या बरोबर घेऊन चला, असं पत्र तो सांगतो. आणि त्या पत्रात तो म्हणतो की तू बादशहांना विनंती कर पण शिवाजी महाराजांची जबाबदारी तू अजिबात घेऊ नको. आणि दक्षिणच्या मोहिमेचा विचार पण औरंगजेब सोडून देतो आणि दिनांक 16 जूनला शिवाजी महाराज बादशहाला एक अर्ज करतात आणि त्यात शिवाजी महाराज म्हणतात की मला तुम्ही काशीला जाण्याची परवानगी द्या, कारण मला सर्वस्वाचा त्याग करायचा आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, म्हणून तुम्ही मला काशीला जाऊ द्या. त्यासाठी औरंगजेब उत्तर देतो की शिवाजीला जरूर फकीर होऊ द्या, पण त्यांनी काशीला नाही जायचं, त्यांनी अलाहाबादला जायचं. अलाहाबाद या ठिकाणी यमुना आणि गंगा नदीचं संगम आहे, त्या संगमावरती आजही किल्ला आहे, त्याला अलाहाबादचा किल्ला, आता त्याचं नाव प्रयागराज झालेलं आहे, त्याला अलाहाबादचा किल्ला म्हणतात. त्या किल्ल्यामध्ये बहादूर खान नावाचा किल्लेदार आहे, तो शिवाजी महाराजांवरती लक्ष ठेवेल, या किल्ल्यात शिवाजी महाराजांनी जावं. आणि हा अलाहाबादचा किल्ला म्हणजे साक्षात यमपुरी. एखाद्या कैद्याला किंवा एखाद्या माणसाला छळून छळून ठार मारायचं असेल तर त्यांना अलाहाबादच्या किल्ल्यात पाठवायचं असतं, आणि शिवाजी महाराजांना ते पक्क माहिती होतं, म्हणून शिवाजी महाराज याला काही उत्तर देत नाहीत, तेही शांत बसतात आणि मग अलाहाबादला ते जाऊ शकत नाहीत. हा अलाहाबादचा किल्ला गंगा आणि यमुना नदीच्या ठिकाणी. दिनांक 16 जूनला परत एक पत्र शिवाजी महाराज देतात आणि ते म्हणतात की माझे उरलेले किल्ले मी बादशहाला आता भेट देऊन टाकतो, कारण मला संन्याशीच व्हायचं आहे, पण त्या किल्ल्यांचा ताबा देण्यासाठी तरी मला जाऊ द्या. म्हणजे काय की शिवाजी महाराजांची धडपड चाललेली होती की मला सुटणं हे गरजेचं आहे, त्यासाठी तरी जाऊ द्या, मला संन्याशी होण्याची इच्छा आहे,
त्याला औरंगजेब म्हणतात, त्यासाठी स्वतः घरी कशाला जायला पाहिजे? तुम्ही पत्र पाठवा, फरमाना द्या, आणि त्या पत्रानुसार तुमचे किल्लेदार आमच्या लोकांना तुमचे किल्ले स्वाधीन करतील, त्याला तुम्ही जाण्याची गरज नाही. आणि एकदा औरंगजेब म्हणजे औरंगजेबाने रामसिंगाची जामीन हा रद्द करतो, कारण शिवाजी महाराज हे सारखे त्याला सांगत असतात. ते रामसिंगालाही पटत, कदाचित मिर्झा राजांच्या पत्रामुळे त्याला पटलं असेल, कदाचित त्याला स्वतःलाही पटलं असेल, किंवा शिवाजी राजांच्या सांगण्यावरूनही त्याला पटलं असेल. एक दिवस रामसिंग आणि वारंवार रामसिंग औरंगजेबाला म्हणतो की माझी जामीन की तुम्ही रद्द करा आणि मला यातनं मोकळ करा. आणि शिवाजी महाराजांच्या मागे तो सारखं टुमणं लावतो आणि एक दिवस बादशाह त्या जामीनकीतून रामसिंगाला मुक्त करतो. पण रामसिंग आपल्या राजपूत लोकांचे पहारे शिवाजी महाराजांभोवती कायम ठेवतो. पण आग्र्यात फिदाई हुसेन खान हा आग्रा सुभेचा सुभेदार असतो. या फिदाई हुसेन खानाच्या वाड्याचं, जंगी वाड्याचं, भक्कम वाड्याचं बांधकाम चालू असत. या फिदाई हुसेनच्या वाड्यात शिवाजी महाराजांतरित करायचं म्हणजे चांगला वाड्यात ठेवण्याचं पुण्यही मिळेल आणि बिनबोबाट शिवाजी महाराजांना तिथे ठारही मारता येईल अशी औरंगजेबाची योजना ही शिवाजी महाराजांना कळते. आणि मग त्यांना कळतं की आपला आग्र्यातून आता सनदशील मार्ग सुटकेचे सगळे संपलेले आहेत, आपल्याला असनदशील मार्गानेच आता सुटका करून घेणं गरजेचं आहे. म्हणून महाराज आपल्या गुप्त हालचाली प्रचंड दक्षता घेऊन त्या आग्रा शहरामध्ये करतात. कारण औरंगजेब हा बादशाह असतो, त्याचं साम्राज्य असतं, त्याचे लोक असतात आणि महाराज निघण्याचा सुटण्याचा विचार करत असतात. साधारणतः 1 जुलै 1666 पासून अत्यंत धाडसी दिव्य करून आग्र्यातून पसार होण्याचा अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत काटेकोरपणे आणि अत्यंत बारकाईने शिवाजी महाराज विचार करतात. आणि महाराजांच्या डोक्यात एक चमत्कारी कल्पना येते आणि ती कल्पना म्हणजे महाराजांची प्रकृती बिघडली म्हणे. महाराजांची प्रकृती बिघडते ही बातमी रामसिंगाला कळते, सिद्धी फुलाद खानाला कळते, वजीराला कळते, मीर बक्षीला कळते आणि सर्व सरदारांना कळते. आणि ती बातमी पूर्ण आग्रा शहरभर पसरते आणि शिवाजी महाराजांचं हे खरं खरं आजारी पडणं नसतं, हे खोटं आजारी पडणं असतं. आणि अशा खोट्या पद्धतीने शिवाजी महाराज आजारी पडतात. सिद्धी फुलाद खान अधूनमधून शिवाजी महाराजांना बघून जात असे. मदारी मेहतर नावाचा मुलगा हा शिवाजी महाराजांची सेवा शुश्रूषा करत होता. मदारी मेहतर हा 16-17 वर्षाचा एक मुसलमान मुलगा शिवाजी महाराज आपल्या बरोबर घेऊन जातात. त्याची सेवा शुश्रूषा शिवाजी महाराजांची मदारी मेहतर करत असतो. सिद्धी फुलाद खान येऊन बघत असतो. औषध उपचार चालू असतात. डॉक्टर वकील हकीम येतात, वैद्य येतात, पण शिवाजी महाराजांना काही याचा गुण लागत नाही. गुण कसा लागेल? ज्यांना काही झालंच नाही त्या औषधांचा गुण लागायचा प्रश्नच नाही. आणि म्हणून वैद्यांचा काही गुण लागत नाही म्हणून मला तुम्ही मेवा मिठाई वाटण्याची परवानगी द्यावी असं शिवाजी महाराज औरंगजेबाला अर्ज करतात. आणि मेवा मिठाई वाटण्याची परवानगी द्या असं ते सांगतात. आणि मग दिनांक 17 ऑगस्ट 1666 चा दिवस उपवतो. शिवाजी महाराजांची तब्येत बिघडलेली असते. शिवाजी महाराज औरंगजेबाकडे मेवा मिठाई मागण्याची परवानगी मागतात. औरंगजेबाला त्याला काहीच वाटत नाही, त्यात काहीच वेडवाकड वाटत नाही. औरंगजेब त्यांना परवानगी देतो आणि मेवा मिठाईचे पेठारे येतात, पेठारे जातात, पेठारे येतात, पेठारे जातात. असं 15 दिवस 20 दिवस 3 आठवडे महिनाभर चालत. आणि 17 ऑगस्ट 1666 चा दिवस उजाडतो. त्या दिवशी दुपारी पेटारे आत येतात. त्या पेटाऱ्यांमध्ये मेवा मिठाई असते. त्या पेटाऱ्यांमधली मेवा मिठाई, दोन पेटाऱ्यांमधली मेवा मिठाई बाहेर काढतात आणि एका पेटाऱ्यामध्ये शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पेटाऱ्यामध्ये संभाजी महाराज बसतात.
शिवाजी महाराजांच्या पलंगावरती शिवाजी महाराजांबरोबर आलेला हिरोजी फर्दन हा शिवाजी महाराजांचे कपडे घालतो आणि तो शिवाजी महाराजांच्या पलंगावरती झोपतो. मदारी मेहतर त्यांच्या अंगावरती आपली चादर पांघरतो. शिवाजी महाराज आपले एक देतात ते कड हिरोजी फर्जन असा बाहेर काढून झोपतो आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची सेवा हा मदारी मेहतर करत होता त्याचप्रमाणे या नवीन महाराजांची पण तो सेवा करायला लागला. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोन पेटाऱ्यांमध्ये बसतात. पेटारे बंद होतात आणि साधारणतः सायंकाळी 5 वाजता शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे पेटाऱ्यातून पसार होतात. सुटले महाराज सुटले, किल्लीतून सुटले, कुलपाच्या छिद्रातून सुटले, यमदूताच्या 2 दातांच्या फटीतून सुटले, श्वासोच्छ्वासाच्या 1 टप्प्यावरून सुटले. नाथांचा रांजण भरून वाहू लागतो. पंढरपूरचा खंडोबा हा जागच्या जागी नाचू लागतो. तुळजापूरची भवानी ही खरोखर दार उघडून बाहेर येते आणि सिद्धी फुलाद खान जो शिवाजी महाराजांना रात्रंदिवस त्याचे पहारे असतात त्याला सुद्धा कळत नाही की आपला वैरी हा आपल्या समोरून निघून चाललेला आहे हे सुद्धा सिद्धी फुलाद खानला कळत नाही. आणि शिवाजी महाराज मात्र तिथून पसार होतात, पेटाऱ्यातून पसार होतात. आग्रा शहराच्या बाहेर ते एका ठिकाणी येतात. त्या ठिकाणी सर्व व्यवस्था अतिशय चोख लावलेली असते, अतिशय भरजवार लावलेली असते आणि त्या ठिकाणी आल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पेटाऱ्यातून बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर शिवाजी महाराजांना घेऊन संभाजी महाराजांना घेऊन शिवाजी महाराज मथुरेला जातात. मथुरेला जाण्यामागे त्यांचे 3 उद्देश असतात. कारण मथुरा ही राजगडाच्या विरुद्ध दिशेला आहे, म्हणजे आपल्याला शोधण्यासाठी जर सैन्य आलं तर ते दक्षिणेला येईल, उत्तरेला येणार नाही. संभाजी महाराजांना जर आपण मथुरेला ठेवलं तर आपल्या बरोबर कोणीही राजपुत्र नाही, कोणीही मुलगा नाही, म्हणून आपण पकडलं जाण्याची शक्यता खूप कमी आहे असं शिवाजी महाराजांना वाटलं. आणि इतक्या लांब किल्ल्याचा 1000 मैलाचा 1.5 किलोमीटरचा अंतर आपल्याला फार वेगाने कापता येईल म्हणून संभाजी महाराजांना मथुरेला ठेवून शिवाजी महाराज दक्षिणेला येतात. पण माझ्या मताप्रमाणे शिवाजी महाराज मथुरेला गेले नाही. त्यांनी काही ब्राह्मणांबरोबर संभाजी महाराजांना मथुरेला पाठवलं आणि शिवाजी महाराज मात्र स्वतः दक्षिणेला आले, ते मथुरेला गेले नाहीत असं माझं मत आहे. कारण त्याचा पुरावाही नंतर आहे. संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी आपले घोडे आणि 5 घोडेस्वारांबरोबर दक्षिणेला पिटाळले आणि ते दक्षिणेला आले नरवरच्या दिशेकडे. आजही आग्रा शहरापासून दक्षिणेला 200 किलोमीटर अंतरावरती नरवर नावाचा किल्ला आहे आणि नरवर नावाचं शहर आहे. त्या किल्ल्याचा किल्लेदार इबदुल्ला खान उर्फ लतीफ खान हा नरवर किल्ल्याचा फौजदार होता. त्याने औरंगजेबाला दिनांक 23 एप्रिल 1666 ला एक पत्र लिहिलेला आहे. त्या पत्रात तो औरंगजेबाला म्हणतो की 18 ऑगस्ट 1666 म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सायंकाळी 6 वाजता साधारणतः नमाजच्या वेळेस म्हणजे 5:30 वाजता शिवाजी महाराज आणि 5 घोडेस्वार इथून गेले असं त्या पत्रात उल्लेख आहे. म्हणजेच काय की 24 तास आणि 1/2 तासानंतर म्हणजे 24.5 तासानंतर शिवाजी महाराज 5 घोडेस्वारांना घेऊन आणि त्यांचा एक स्वतःचा घोडा हे 200 किलोमीटर अंतर 24 तासातून पार करून गेले आणि ते 200 किलोमीटर अंतर शिवाजी महाराजांसारखा व्यक्ती आणि त्यांचे साथीदार हे निश्चितच पार करू शकतात. यावरून असं सिद्ध होतं की शिवाजी महाराज मथुरेला गेले नाही, त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेला पाठवलं आणि ते मात्र स्वतः दक्षिणेला आले, नरवरला आले. पण त्याचा पुरावा आहे. त्याने शिवाजी महाराजांची चौकशी केली आणि तो म्हणतो की चौकशी अंती शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी शिवाजी आहे आणि हे माझे साथीदार आहेत, आम्ही दक्षिणेला चाललेलो आहोत कारण मिर्झा मोहम्मद अमीन खान मीन बक्षीने आम्हाला दस्तक दिलेत म्हणजे परवाने दिलेत म्हणजे आजच्या भाषेत पासपोर्ट दिलेले आहेत. औरंगजेब शिवाजी महाराजांच्या काही साथीदारांना आपले दस्तक पासपोर्ट परवाने दिलेले असतात. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी
आपला स्वतःचा सुद्धा एक खोटा परवाना तयार करून घेतलेलं असतं, खोटं दस्तक तयार करून घेतलेलं असतं, आणि तेच दस्तक ते इबुदल्ला खानाला दाखवतात. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर हा एकमेव पुरावा उपलब्ध आहे नरवरचा. आणि मग तो म्हणतो की मला माहिती नव्हतं की शिवाजी महाराज आग्र्याहून पसार झाले. हे पत्र मिळाल्यानंतर औरंगजेबाने आपल्या डोक्याला हात मारून घेतला आणि तो म्हणतो की इबुदल्ला खानाने मोठी घोड चूक केली, त्याने दस्तक नीट तपासले नाहीत. आणि जर त्याला कळलं की शिवाजी महाराज हे आग्र्याहून पसार झालेले आहेत, त्याला कळल्यानंतर तरी त्यांनी त्यांचा पाठलाग करायला पाहिजे होता. याच्यावर औरंगजेब म्हणतो की हा अतिशय मूर्ख माणूस आहे, त्याने घोड चूक केले. त्यात औरंगजेबाचं असं म्हणणं आहे, त्याचं नाव इबुदल्ला खान उर्फ लतीफ खान. औरंगजेब म्हणतो की लतीफ खान बेवकूफ आहे, त्याने बेवकूफपणे शिवाजी महाराजांचा पाठलाग नाही केला आणि मला पत्र पाठवून सांगतो की शिवाजी महाराज दक्षिणेला गेले. ज्याप्रमाणे राजगडावरून शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्याचा मार्ग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो मी आपल्याला दाखवला. पण शिवाजी महाराज आग्र्यावरून दक्षिणेला कसे आलेत आजही कुणाला मार्ग माहिती नाही. अनेक लोकांचे अनेक अंदाज आहेत, माझाही एक त्यात अंदाज आहे. फक्त एक मात्र निश्चित आहे की आग्र्याहून 200 किलोमीटर ते नरवरला आलेत, नरवरहून राजगडावर कसे आलेत हे माहिती नाही. पण आग्र्याहून मथुरा हे 55 किलोमीटर आहे, तिथे संभाजी महाराज गेलेत. आग्र्याहून नरवर हे 200 किलोमीटर आहेत, तिथे शिवाजी महाराज आलेत दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर साधारणतः. आणि आग्र्याहून माझ्या मते शिवाजी महाराज नरवरला आलेत, नरवरवरून ते नरवरचा किल्ला आणि हे नरवरचं आजचं शहर आहे, त्यानंतर या नरवरच्या किल्ल्याचे अवशेष आहेत, तिथून ते राजस्थानमधले बांसवाडा या ठिकाणी गेलेत आणि बांसवाड्याहून ते राजगडावर पोहोचले. हे अंतर शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीने ते राजगडावरती आले असावेत असं माझं वैयक्तिक मत आहे. पण कुठल्याही इतिहासकाराला कुठल्याही संशोधकाला आजवर माहिती नाही की शिवाजी महाराज राजगडावर कसे आले. शिवाजी महाराजांची एक महती याच्यातून दिसते, राजगड हा 40-50 किलोमीटर अंतरावरती होता, तेव्हा शिवाजी महाराजांच्या मनात विचार तेव्हा सुरू झाले की आता मला गोवा जिंकायचंय. ते घरी नीट पोहोचले पण नव्हते आणि गोवा जिंकायचा विचार त्यांच्या मनात आला. पण राजगडावरती पोहोचल्यानंतर आधी ते राजगडावरती गेलेत, नंतर ते मनोहरगडावरती गेलेत गोवा जिंकण्यासाठी. आणि हे मनोहरगडाचे काही अवशेष आहेत हे कोण करू शकतं, तर हे फक्त शिवाजी महाराजच करू शकतात. आणि मग दिनांक 12 सप्टेंबर 1666 या दिवशी शिवाजी महाराज सुखरूप राजगडावर येऊन पोहोचले. मनात त्यांचा गोवा जिंकण्याचा विचार होता आणि ते मनोहरगडात त्यावेळेस भेट देतात. हे फक्त महापुरुषच करू शकतात, आपल्यासारखे सामान्य माणसं नव्हे. तर अशा रीतीने शिवाजी महाराज आग्र्याला येऊन पोहोचतात, राजगडाला येऊन पोहोचतात. शिवाजी महाराजांचा हा आग्रा किल्ल्याच्या समोर एक पुतळा उभारलेला आहे. शिवाजी महाराज 17 ऑगस्ट 1666 या दिवशी आग्र्याहून निसटले आणि राजगडावरती येऊन पोहोचले 25 दिवसानंतर. शिवाजी महाराजांच्या सुटकेला 350 वर्ष पूर्ण झाली 2 वर्षापूर्वी. त्यावेळेस आग्रा महानगरपालिकेने हा शिवाजी महाराजांचा पुतळा आग्रा किल्ल्याच्या बरोबर समोर बांधलेला आहे. असे हे महापुरुष आणि अशा पद्धतीने हे महापुरुषच काम करू शकतात, अशा महापुरुषांना माझे कोटी कोटी प्रमाण. 2 मिनिटं बसायचंय, 2 मिनिटं संपले नाही, फक्त 2 मिनिटं. कारण जे तुम्ही बसलेले आहात ते जाणकार आहेत मला माहिती आहे. मी फक्त 2 मिनिटं आपल्याशी बोलणार आहे. शिवाजी महाराज इतके महान व्यक्ती होते की औरंगजेबाने सुद्धा शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. त्याने एका पत्रात तसा उल्लेख केलेला आहे आणि शिवाजी महाराजांचं त्याने कौतुक केलेलं आहे. आणि त्यात ते त्यांचं कौतुक जाणता राजा या नाटकामध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं आहे.
या जाणता राजा नाटकाचा एक संवाद मी आपल्या पुढे सादर करतो आणि मग हे संपेल. तो संवाद असा आहे की औरंगजेब बादशाह आपल्या दरबारामध्ये ललकाऱ्या फोडल्या जातात. औरंगजेब बादशाहच्या ललकाऱ्या होतात. औरंगजेब बादशाहचा दरबार भरलेला असतो. उजव्या बाजूला मोजजाम बसलेला असतो राजपुत्र. औरंगजेब बादशाहच्या अशा ललकाऱ्या होतात की अबुल मुझफ्फर मुइद्दीन मोहम्मद औरंगजेब बादशाह गाझी. हे ऐकून आपल्या राजपुत्राला औरंगजेब म्हणतो, ये सब फजूल है शहजादे, चंगे जो तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान में मुगलिया सल्तनत के शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदल ये सब क्या देख रहे हैं. हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामूजा मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खां साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ तीन उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. यह है हमारे सिपासालार जसवंत सिंह जोधपुर महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं. यह है हमारे सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा करके भाग गए. ये है हाफसी फौलाद खां जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने. बेतहाशा लश्कर होते भी मैदान छोड़कर भागने वाले ये है हमारे कारतलब खां. ये नामदार खां, ये तुर्ताज खां, ये बूंदी महाराज भावसी राणा, ये रनमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनब्बर खां बारहा, तमाम सारे राजपूत बुंदे पठान मुगल ईरानी बगदादी हाफसी अरबी कजाकी उज़्बेकी और फिरंगी फौज बन सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. फिर तौबा तौबा. क्यों क्यों फतह हासिल हुई शिवाजी को? हमारी तरफ फौज गोला बारूद तोपखाना खजाना हाथी घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे क्यों मालूम है तुम्हें शहजादे? शायद तुम ये कभी समझ नहीं पाओगे. औरत शराब नाच गाने शिकार मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे. इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाया, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीन के लोग तैयार किए हैं उसने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया. आज तक दुनिया की हम हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी की उन गुद्दार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं. शिवाजी काक है, चालाक है, दबाज है, नामकूर है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन
दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के मजहब मस्जिद औरत मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है वो, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठा के आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसे। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।